या प्रसंगी पवार काकांची उपस्थिती मगाशी सांगितलं की ती घरगुती समारंभ आहे. हा चित्रपटाचा असा काही हाट मांडायचा आहे म्हणून असा समारंभ नव्हता करायचा होता. त्यामुळेच आपल्या लोकांनाच फक्त इन्व्हाइट केलं, आपली लोकं जी आपल्या कुटुंबातली आहेत. आणि मी कुटुंबातले तुम्हा सगळ्यांना समजतो, कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम कुटुंबामध्ये आम्हाला पोहोचवता. त्यामुळे तुम्हा सगळ्या पत्रकारांचं आणि या मीडियाच्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो. पवार काकांचं मी आभार मानणार नाही अशासाठी, कारण मग ते डायरेक्टली शाहीर साबळेंचे आभार मानतील, मानतोय असं होईल. पवार काकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि ती वेळ दिली, त्याच्याबद्दल खूप खूप बरं वाटतंय मला, आनंद होतोय. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की हा सिनेमा त्यांना बघायचा आहे. पवार काका तुम्ही तुमची वेळ सांगा आणि तुम्ही सांगा कुठे बघायचा आहे. हा सिनेमा लवकरात लवकर आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. 28 एप्रिलला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय, त्यामुळे तुम्ही सांगाल ती वेळ आणि तुम्ही सांगाल ते ठिकाण. माझ्या सगळ्या कास्ट अँड क्रूच्या जी महत्वाची मंडळी इथे बसलेली आहेत, संजय छाबरिया आणि आता बेला माझी बायको, काल मी रात्री कम्प्लीट केली फिल्म. आणि थँक्यू व्हेरी मच तुम्हा दोघांनाही. एक संजय भाई, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला त्याबद्दल थँक्यू. आणि बेला, तुम्हाला या 4 वर्षांमध्ये सहन केलंस या वेडेपणाला, त्याबद्दल थँक्यू. 4च वर्ष, नाही 27 वर्ष बाकीची सहन करत होती, पण हे 4 वर्ष जरा खूपच होती. एका क्षणी मला सांगायला लागली, आता तू बाबांवर पीएचडी पीएचडी करू नको बाबा. पण बाबांबद्दलचं प्रेम, बाबांबद्दलचा आदर जो माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला दिसतो, तोच तुम्हाला सिनेमामध्ये दिसेल. आणि हा सिनेमा ही चळवळ आहे असं मी नेहमी सांगतो. हे जर पुढच्या पिढीपर्यंत गेलं नाही तर आपण कपाळ करंटे ठरणार आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. अजय अतुल, तुमचे आभार नाहीच, तुम्ही आपलेच आहात, अंक्या तू पण नाही. त्या दोन मुलींबद्दल मी आज मगाशी जे बोलण्याचा प्रयत्न केला, ते खरंच ती दो त्या दोन व्यक्तिरेखा होत्या ज्यांच्यामुळे महाराष्ट्र गीत झालं. म्हणजे या व्यक्तिरेखा म्हणजे काय, तर शाहिरांची आई नसती आणि शाहीर जन्माला झाले नसते, आणि ही दुसरी पत्नी राधाबाई साबळे आज माई माझ्याबरोबर आहे ती नसती, तर बाबांचा त्या कालखंडामध्ये जेव्हा हे गाणं रेकॉर्ड झालं त्या कालखंडामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये तिचं योगदान खूप मोठं आहे. त्याबद्दल तुम्हा दोघांना पण थँक्यू. आणि हा कार्यक्रम, तुम्ही सगळे इथे आलात आणि तुम्ही उपस्थिती दर्शवली, मान्यवर आले त्यांनी सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि 28 एप्रिलला जरूर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा, हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.